पवारगडाची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये आहे. अजित पवारांसह सुनेंद्र पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल या यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. बारामतीमधल्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. बारामतीच्या उमेदवारीबाबत अजितदादा आज भाष्य करणार का हे पाहणं महत्वाचं असेल. आणि ही थेट दृश्य आपण पाहत आहे की बाईक रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे. जय पवार जय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आज बारामतीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या होम ग्राउंडवर आज जनसन्मान यात्रा जी आहे ती निघते. संध्याकाळी यात्रा निघणार आहे, मात्र त्याआधी बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. जय पवार गुलाबी बाईकवरून रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. गुलाबी कॅम्पेन हे अजित पवार गटाकडून सुरुवातीपासूनच सुरू आहे. काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये होत आहे. यापूर्वी बारामतीमध्ये जय पवार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली पेन्सिल चौकातून काढण्यात आलेली आहे. आपल्यासोबत जय पवार आहेत. दादा, काय सांगाल, आज जनसन्मान यात्रा बारामती होत आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? चांगलाच प्रतिसाद आहे. मला वाटतं कमीत कमी 200 बाईक्स असतील रॅलीमध्ये. दादा, एकंदरीत आता बारामतीच्या भिगवण चौकामध्ये ठिकठिकाणी बारामतीत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. 2024 पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख करण्यात आलेला आहे, परंतु यंदा मुख्यमंत्री दादाच असा बॅनरवरती दादांच्या फोटोच्यावरती उल्लेख करणार, कसं बघताय? नाही, चांगलंच वाटतं. सगळ्यांचं प्रेम आहे दादांवरती खूप, आणि सगळ्यांना आधीपासूनच दादांना मुख्यमंत्री बघायचं. तू युवकांच्यातनं किंवा नेत्यांच्यातनं वेळोवेळी दादा मुख्यमंत्री व्हावेत असं बोललं जाते, आणि राज्यातून तेवढ्या प्रमाणात दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी युवकांचा डेटा देखील, कसं बघताय युवक म्हणून आपण? नाही, युवक म्हणून चांगलंच वाटतंय, पण सगळ्यांनाच दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. त्याच्यामुळे आशा आहे की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादा मुख्यमंत्री बनतो. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, टीव्ही 9 मराठी, बारामती. तरी दृश्य आपण पाहतोय अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त जी आहे ती रॅली सध्या निघालेली आहे, आणि जय पवार या रॅलीचं नेतृत्व करतायत. बाईक रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे, आणि जय पवार या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले. जवळपास 200 बाईक्स या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत.